अतिवृष्टीचं जे आहे महाभयंकर संकट जे आहे उद्भवलेलं आहे. अनेक जिल्हे जे आहेत त्या संकटामध्ये सापडलेले आहेत. ठिकठिकाणी दरडी कोसळलेले आहेत. घराच्या ढिगाऱ्याखाली मातीखाली अनेक लोक जे आहेत सापडले. कित्येक मृत्युमुखी पडले. कित्येक बेपत्ता आहे. काही ठिकाणी मी बोललो कोल्हापूरचे मुश्रीफ साहेब असतील, रायगडचे तटकरे किंवा उदय सामंत या मंत्र्यांशी सुद्धा माझी चर्चा झाली. काही ठिकाणी पावसाचा जोर आता कमी होतो आहे आणि अर्थातच मग मदतीचा कार्यक्रम जो आहे किंवा इतर जी काही आपल्याला सामग्री तिथे पोचवायची आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे जे आहे आता त्याला त्या कामाला आणखी वेग येईल. खरं तर या जे मृत्युमुखी पडले त्यांच्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी अर्थातच आता घरदारपण केली राहिली असतील तर ते घरातलं सामान वाहून गेलं. अन्नधान्याचा ताबडतोबच खराब होतो त्या पाण्यामुळे. त्यामुळे अनेक लोक जे आहेत निराधार झालेले आहेत आणि मदतीची आवश्यकता त्यांना आहे. त्यामुळे अतिवृष्टी आणि पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर 2 दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी ते क्षेत्र पाण्यात बुडाले असतील, घरं पूर्ण वाहून गेली किंवा पूर्णतः क्षतिग्रस्त झाले असतील तर असे अनेक निराधार कुटुंब जे आहेत आज आपल्याला पाहायला मिळतील. आणि मग यांना ताबडतोब जे आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 लिटर पेरूचे मोफत पुरवण्याचा जिया मार्च 19 आहे. त्याच्यामध्ये थोडासा आम्ही तिथं बदल करतो आहोत. ज्यांना गहू नको असेल त्यांना तांदूळ देण्यात आले, कारण त्याच्या गहू त्यांना दळण वगैरे सगळं करणं अडचणी करू शकतो. त्याच्यामुळं आणि कोकणामध्ये जे आहे विशेषतः तांदूळ भात खाणारे जास्त लोक असतात त्यामुळे 6 ऐवजी तांदूळ देता येईल. आणि आणखी मी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोललो त्यांच्या त्याबरोबर त्यांना 5 किलो डाळसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल. ही सगळी व्यवस्था जी आहे आमचे जे जिल्हा प्रमुख अधिकारी असतील त्यांचे सहकारी असतील कलेक्टर असतील त्यांनी ती व्यवस्था ताबडतोब तातडीनं करायची आहे. साधारणपणे जे आहे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर इथं फारच मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे आणि लोक निराधार झालेले आहे. अर्थात विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी ज्या अमरावती किंवा इतर ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली आहे असं कळतंय मला. तर त्या त्या ठिकाणचे जे कोण DSO असतील आणि कलेक्टर यांनी मी आता जे काही सांगितलं त्याचा आधार घेऊन त्याप्रमाणे वाटप करायचं आहे. शिवभोजन केंद्रातून जे आहे आम्ही जिथे जिथे अशा प्रकारची हानी पोचलेली आहे किंवा अडचणीत आलेले आहेत लोक तिथे शिवभोजन थाळ्या ज्या असतील त्याच्या दुप्पट त्यांनी वाटप करावं आणि त्यासाठी जे आहे तहसीलदार वगैरे जे आहे इलेक्ट्रिसिटी नसणार, अनेक अडचणी असणार, ॲप वगैरे जे काय आपण जे केले आहे ते काय चालणार नाही तर तहसीलदाराची जे आहे सही वगैरे घ्यावी. अनेक ठिकाणी आहे शिवभोजन केंद्रसुद्धा नेस्तनाबूत झालेले आहेत किंवा वाहून गेलेले आहे. अशा ठिकाणी तातडीनं आमच्या पुरवठा अधिकाऱ्यांना लक्ष घालायचं आहे
बाजूच्या विभागामध्ये बाजूच्या तालुक्यामध्ये जिथे शिवभोजन केंद्र व्यवस्थित चालू असतील तिथून जे आहेत पॅकेट्स वगैरे त्यांनी घ्यायचे, तहसीलदाराने ते सर्टिफाय करायचं आणि जिथे ते आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी ही पाकिटं ताबडतोब पोचवायची। तर अडचणी तर खूप आहे, परंतु ज्या ज्या गोष्टी आपल्याला ताबडतोब सुचत आहेत त्या त्याप्रमाणे आपण मदत करतो आहोत। अधिकाऱ्यांना कलेक्टरपासून महसूलचे अधिकारी असतील किंवा अन्न पुरवठा सप्लायचे अधिकारी असतील, त्यांनी स्वतःच्या तो बुद्धिबळ वापरून काय काय करायला पाहिजे त्या त्याप्रमाणे निर्णय घ्यावे आणि ते आम्हाला नंतर कळवावे। परंतु पुन्हा एकदा सांगतो की 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 लिटर केरोसिन, 5 किलो डाळ, जी काही उपलब्ध तिथे असेल ती डाळ ती लोकांची आवडत असेल किंवा उपलब्ध असेल त्या त्याप्रमाणे ती उपलब्ध करायची द्यायची। गहू नको असतील त्या ठिकाणी त्यांना तेवढे तांदूळ देण्यात यावे, त्याचप्रमाणे शिवभोजन केंद्रातून त्यांची जी आहे त्या त्यांना अडचणीत सापडलेले जे काही जिल्हे आहेत किंवा भाग आहेत किंवा तालुके आहेत किंवा गाव आहेत त्या ठिकाणी शिवभोजन केंद्राची संख्या डबल करण्यात आलेली आहे। आणि जर एखाद्या गावामध्ये शिवभोजन केंद्रसुद्धा नष्ट झालेलं असेल तर बाजूच्या विभागातून बाजूच्या तालुक्यातून तहसीलदार सर्टिफाय करून आपण ते पाकिटं पोचवावे असं आवाहन आम्ही सगळ्यांना करतो आहोत। आणि मला वाटतं की हे दिवस असे आहेत की 5 अधिक जे आहे कायद्यासाठी आणण्याऐवजी लोकांना तातडीने मदत करणं गरजेचे आहे, हे सर्व लक्षात घेऊन सर्व अधिकाऱ्यांना जे आहे आता जे आहे हे जे आहे आता तूर्त जोपर्यंत काही व्यवस्था होत नाही नीट तोपर्यंत ते आपल्याला द्यावं लागेल, पण कुठे कमतरता पडू देणार नाही। कारण काही ठिकाणी जास्त वेळ लागेल, काही ठिकाणी 2 दिवसातच जे आहे परिस्थिती पुरवण होईल, त्यांना एकदा दिली तरी चालेल, काही ठिकाणी आणखी वेळ सुद्धा लागू शकतो आहे। त्यामुळे हे सगळं जे आहे अर्थात कलेक्टर आणि ते जे आहे सारासार त्यांच्या निर्णय ते विचार करून त्यांचा निर्णय ते घेतील आणि आम्हाला त्याप्रमाणे कळून देईल आणि त्याच्या त्याप्रमाणे त्यावरतो त्यांना परवानगी देईल। मग परत येतो सांगतो नियमाच्या 30 पाठ न पाडता जे आहे लोकांना त्यावरतो मदत झाली पाहिजे एवढं आपल्या अधिकाऱ्यांनी पाहिलं पाहिजे। मदत सुरू झाली की आता सुरू करणार मदत सुरू केली आहे? सुरू केली, कालच सगळ्यांना सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यांपर्यंत पोचायचं असेल तर माध्यमांच्याद्वारे पोचता येईल काही काही ठिकाणी, असं काही काही ठिकाणी माध्यमात सुद्धा आता पोचू शकणार नाही, परंतु जे काही लोक प्रयत्न असतील किंवा आमचे अधिकारी ऐकत असतील त्यांना खास ते कळावं म्हणून मी तुम्हाला तुमची मदत घेतो आहे आणि त्यांना सांगतो आहे की हे सगळं जे आहे या प्राप्त परिस्थितीमध्ये या संकट समी ह्या डिपार्टमेंटमधून कुठल्याही परिस्थितीची जी आहे लोकांना अडचण जास्त होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे। आपण ज्या ज्या स्थानिक निर्णयाशी चर्चा केली जसं आपण सांगितलं काय काय अपेक्षा अजून त्यांनी हेच सांगितलं किंवा निर्णय काय काय झाले ते त्यांना मी समजून सांगितलेले आहे आणि काही ठिकाणी सांगितलं तुम्हाला त्यांनी शिवभोजन केंद्र जे आहे त्यांना डबल द्यायला नाही येतो, पण आधी ती काही ठाकरेंनी सांगितलं की शिवभोजन केंद्र सगळे संपून गेले किंवा म्हणजे वाहून गेले किंवा नष्ट झालेले आहेत किंवा गाडले गेले आहेत, तर त्यांना मी ताबडतोब सांगितलं जिथे शक्य असेल तिथून ते जे आहे कार्यक्रम आणून घ्या आणि तहसीलदारांनी सर्टिफाय करा। तसंच काही ठिकाणी सांगण्यात आलं की आम्हाला कोकणामध्ये जे आहे गहू घेऊन परत ते दळणं आणि त्याच्यापेक्षा लोक जे आहेत जास्त भात खाणार आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये बदल केला की गहू नको असेल त्यांना तांदूळ देण्यात यावे आणि त्याचबरोबर नुसते गहू तांदूळ रॉकेट घेऊन करणार काय तर निदान त्याच्यावरून काहीतरी दुसरं पाहिजे तूर्त ताबडतोब मुख्यमंत्र्यांशी बोलून उपमुख्यांशी बोलून आणि 10-5 किलो प्रत्येक कुटुंबाला द्यायचं ठरवलेलं आहे। आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो हे
सुधारित आदेश जे आहेत ते ताबडतोब येतील. तोपर्यंत कुणीही थांबण्याची गरज नाही. मी आता जे आपल्यासमोर मांडलेलं आहे, बोललेलो आहे, आणि समजून घ्या आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे. पत्र वितरित केल्याशिवाय ते आजच ताबडतोब दुकापर्यंत सगळ्यांना पोहोचते. साहित्य संमेलन होणार असेल तर आम्हाला जी काय अपेक्षा करणार असेल ती मदत झाली तर त्यांना वाटत असेल ते आम्हाला नको नको ते सांगतील. आम्हाला अशा प्रकारे म्हणून प्रयत्न करू यशस्वी करा. बाकी त्यांच्या इतर ज्या डिटेलमध्ये जाण्यात मला काहीही रस नाही. होणार असेल तर एक नाशिककर आणि पालकमंत्री म्हणून आम्हाला जेवढं सहकार्य त्यांना अपेक्षित आहे आणि ते सुचवते ते आमचं शुभला प्रश्न विचारलेला आहे की करायचं आहे की नाही. सध्या तरी या आमच्या लेवल थ्रीमध्ये आम्ही आहोत. नाशिकमध्ये बँक कुठेच करता येईल असं मला काही वाटत नाही. आता अनेक ठिकाणी ज्या आमचे त्या ओबीसीच्या वगैरे काही चर्चा वगैरे सुरू आहे तर मी त्यांना सर सांगितलं वगैरे थांबू आहे का म्हणतो. सध्या जे आहे एक कोविड तिसरी लाट येते आहे काय त्याचं टेन्शन जे आपल्या सगळ्यांना आहे तरी काही सोय त्याच्यामध्ये आहे. ते वाढणार कसं नाही याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपले आपले आंदोलनं जे आहेत आपण नंतर करू. आणि आता या ठिकाणी तुम्ही म्हणता त्या आपण 1,000-2,000 लोक एकत्र येण्याच्या बाबतीमध्ये गव्हर्नमेंट परवानगी देऊ शकणार नाही. Thank you.